नमस्कार. गाव म्हटलं की गाव गजाली आली. त्यांच्यातले वाद मिटवून या सगळ्याच गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत ऑनरेबल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव कुर्णे मॅडम यांच्याकडून. कुर्णे मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. खर तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं ब्रीदच असं आहे की सर्वांसाठी न्याय. मुळात हे जे ब्रीद आहे त्या अनुषंगाने प्राधिकरणाचं काम कसं चालते याची माहिती थोडीशी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ही संकल्पना जी आहे ती आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यातली पहिली अडचण अशी असते की सर्वांना आर्थिकदृष्ट्या न्यायालयामध्ये येणं परवडत नाही किंवा त्यांना त्या पद्धतीची जे कसं न्यायालयामध्ये यायचं आहे, तिथे कशी केस मांडायची आहे, तिथे किती खर्च होणार आहे, तिथे कसं काम चालणार आहे, इतके असंख्य प्रश्न मनामध्ये असतात. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी एक अगदी महत्त्वाचा दुवा आहे की न्यायालय आणि त्यांच्या अपेक्षा आणि गरजा. तर सर्वसामान्य माणसांना या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये केव्हाही येता येतं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा स्वतः त्यांनी अर्ज लिहून आणला पाहिजे अशी आवश्यकता नाही. आमच्या इथं विधी सेवा प्राधिकरणात म्हणजे ही प्राधिकरणाची जी कार्यालय आहे ती प्रत्येक जिल्ह्याला नेमण्या म्हणजे निर्माण करण्यात आलेली आहे. तिथे पीडित व्यक्ती म्हणजे कोण, तर अनुसूचित जाती जमातीचे सर्व व्यक्ती येतात, त्यामध्ये कोणा ज्येष्ठ नागरिक येतात, त्यामध्ये ज्यांना कमी आर्थिक उत्पन्न असलेले म्हणजे 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले पुरुष येतात आणि स्त्रियांना तर उत्पन्नाची मर्यादाच नाही आहे. सर्व स्त्रिया याचा लाभ घेऊ शकतात. शिवाय बालकांचे जे काही प्रश्न असतील किंवा त्यांचे जे काही न्यायालयीन हक्क असतील तर त्याकरता जर काही कोणाला मदत हवी असेल तर त्यांचे नातेवाईक किंवा त्या बालकाची काळजी घेणारे अन्य कोणी असतील ते पण येऊ शकतात. शिवाय औद्योगिक याच्यामध्ये जे कामगार असतात की जे त्यांनाही आपण ह्यामध्ये मदत देऊ शकतो. आता अशा सर्व पीडित व्यक्ती इथे येऊन त्याचा लाभ घेऊ शकतात. आणखीन विधी सेवा प्राधिकरणामध्ये काम जे कसं चालतं तर त्याबद्दल मला असं सांगता येईल की इथे आल्यानंतर तुम्ही तोंडी तुमची जरी अडचण सांगितली तरी ती लिहून घेण्याची इथे सोय करण्यात आलेली आहे. आमच्याकडे तुमची काही समस्या आहे त्याचं पूर्ण प्राथमिक माहिती घेण्यात आली की तुम्हाला तातडीनं जर सल्ला हवा असेल तर त्यासाठी सुद्धा प्राधिकरणामध्ये प्रतिधारित वकिलांची नेमणूक केलेली आहे. म्हणजे तुम्हाला त्वरित तिथे त्या तुमच्या समस्येबद्दल की काय काय करता येऊ शकतं तुम्हाला याची माहिती तिथे लगेचच मिळते. दुसरी गोष्ट की तुम्हाला वकिलांची जर आवश्यकता असेल आणि तातडीनं प्रकरण दाखल करायचं असेल तर इमिजिएटली म्हणजे लगेच त्वरितच त्याच्यामध्ये आदेश होऊन त्यामध्ये लगेच तुम्हाला वकील नेमले जातात. ते जे काही नेमलेले विधिज्ञ असतात ते सगळे अनुभवी विधिज्ञ आहेत. म्हणजे आपल्या माननीय उच्च न्यायालयाकडे आपण त्यांची सगळी माहिती पाठवतो आणि किमान त्यांची ठराविक वर्षांची इथे प्रॅक्टिस झालेली असते असेच विधिज्ञ असतात ते नेमले जातात. तर असे जे अनुभवी तज्ज्ञ वकील असतात ते स्वतः तुमच्याकरता काम पाहतात आणि त्यांना जे काही मानधन असतं ते योग्य ते मानधन आहे ते माननीय उच्च न्यायालयाकडून प्राप्त झाल्यानंतर ते अदा केलं जातं. म्हणजे पक्षकाराला स्वतःला त्यांना काही द्यावं लागत नाही आणि ज्या पक्षकारांना खर्च म्हणजे की न्यायालयीन शुल्क किंवा कागदपत्रे किंवा टायपिंगचा खर्च ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तर या गोष्टी देखील पुरवण्याची जबाबदारी विधी सेवा प्राधिकरणाकडे आहे. आणि विधी सेवा हे ह्या ज्या ठराविक व्यक्ती ज्या आपण सांगितलं तर तो त्यांच्यावरती
ती मदत नसून ते आपलं शासनाचं म्हणजे संविधानामध्ये असलेलं कर्तव्य आहे, म्हणजे तो तुमचा हक्क आहे ज्या गरजू व्यक्तींचा. तर अशा प्रकारे विधी सेवा प्राधिकरणातून सर्व प्रकारचं विधी सेवा आणि सहाय्य पुरवलं जातो. नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणालात की सर्व प्रकारच्या विधी सेवा आणि सहाय्य समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांना मिळू शकते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना न्यायालयामध्ये जाऊन आर्थिक जो काही बोजा असतो तो घेण्याची ज्यांची ऐपत नाहीये थोडक्यात अशा लोकांना त्याचा या माध्यमाचा खूप मोठा उपयोग होतो. नक्कीच. आपल्याकडे राष्ट्रीय लोक अदालत 3 मार्चला होऊ घातलेली आहे, त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये तयारी देखील सुरू आहे. बरोबर. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याची कशा पद्धतीने तयारी सुरू? राष्ट्रीय लोक अदालत ही जी संकल्पना आहे तर त्याबद्दल मी थोडी प्राथमिक माहिती सांगते. पूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये 4 अशी राष्ट्रीय लोक अदालत हे केली, म्हणजे आपण म्हणूया की केली जातात. तर लोक अदालत राष्ट्रीय म्हणजे काय, तर पहिल्यांदा म्हणजे अगदी लडाख पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व न्यायालयांमध्ये हे लोक अदालतचं आयोजन करण्यात येतं. तर त्यावेळी तिथे काय केलं जातं, तर लोक न्यायालयामध्ये तुमचे जे प्रलंबित खटले नेहमीच्या न्यायालयात असतात की जिथे खूप तुमचं आता पुढे साक्षी पुरावे होणार आहेत, वेळ जाणार आहे, पुन्हा त्याच्यात कदाचित अपील होणार आहे, त्याच्यामध्ये खर्च होत असतो, तर ह्या सगळ्याला तुम्हाला बाजूला ठेवून निकालासाठीची एक संधी असते. बर, तो निकाल तुम्ही आणि तुमचे विरोधी पक्ष यांना मिळून तिथे चर्चा करून तुम्हाला तुम्ही त्यांचा थोडा विचार करणं, त्यांनी तुमचा विचार करणं, त्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी एक पॅनल असतं, त्यामध्ये स्वतः पॅनल प्रमुख म्हणून जज असतात, शिवाय 2 वकील असतात. तर ह्या पॅनल समोर हे सगळ्या तुमच्या प्रकरणाची चर्चा होऊन तुमचे दोघांचेही प्रस्ताव विचारात घेऊन जर तडजोडीनं खटला निकाली होणार असेल तर त्यासाठीच जी प्रक्रिया आहे तर त्याला म्हणतो आपण विधी म्हणजे लोक न्यायालय. आणि लोक न्यायालयामध्ये ज्या गोष्टी म्हणजे जिथे प्रकरण संपुष्टात येतं तिथे पहिला सगळ्यात महत्त्वाचा फायदा की तुम्ही स्वतः त्या निकालामध्ये सहभागी होत असल्यामुळे तुम्हाला त्याचं समाधान असतं. दुसरी गोष्ट की त्यामध्ये जे तुम्ही काही कोर्ट फी भरलेली असेल न्यायालयीन शुल्क तर ते पूर्ण म्हणजे तुम्ही जे स्टॅम्पच्या स्वरूपात पूर्वी भरलेलं असतं आता ते डिजिटल स्वरूपात असतं, पण कोणत्याही स्वरूपाची कोर्ट फी आहे ती 100% परत मिळते. म्हणजे काही जुन्या दावांमध्ये तर 1,00,000 रुपयांची कोर्ट फी भरलेली असते तर ती पूर्ण परत मिळते. सगळ्यात त्याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा असा की तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुमचे दोन्ही पक्षकारांचे वकीलसाहेब त्यामध्ये समाविष्ट असतात त्या चर्चेमध्ये, त्यामुळे तुमची कायदेशीर बाजू तुमचे कायदेशीर हितांचं रक्षण त्यात होते का हे पाहायला तुम्हाला तुमचे तज्ज्ञ वकील तिथं त्यामध्ये स्वतः सहभागी होऊन त्यात तुमची मदत करत असतात. आणि पुढे अपील होत नाही, लोक न्यायालयातला जो निकाल असतो तर तो अंतिम समजला जातो. कोणत्याही कारणानं प्राथमिकदृष्ट्या तर त्याच्यात अपील होत नाही, पण जर एखाद्या प्रकरणामध्ये असं दिसून आलं की काहीतरी फसवणूक केली आहे, म्हणजे एखादी व्यक्ती कोणत्याही स्वरूपाचा म्हणजे दबाव टाकून आणलेला आहे वगैरे अशा तर गोष्टी सिद्ध झाल्या, पण त्यासाठी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये त्यासाठी विशेष परवानगी घेऊनच रिट पिटिशन दाखल करता येते आणि मग त्यावर निकाल होतो. म्हणजे सर्वसाधारणपणे लोक न्यायालयातून निकाल तर अगदी 100% कायमच समजला जातो, पुढच्या पिढ्यांनाही त्याचा पुन्हा म्हणजे त्या आधारित पुढची काही असेल ती तुमच्या व्यक्तिगत विकासासाठी कामं करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो पुढे. तर लोक न्यायालयाचे असे असंख्य फायदे आहेत, तर तुम्ही त्याचा जरूर लाभ घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करते. नक्कीच. आता तो शेवटचा मुद्दा मॅडम तुम्ही सांगितला की लोक न्यायालयामध्ये जे काही निर्णय होतात किंवा निकाल होतात ते अंतिम असतात, फार कमी रेअर केसमध्ये त्याच्यासाठी रिपिटिशन दाखल करून त्याच्यावरती अपील करण्याची आपल्याला मुभा मिळू शकते. परंतु अशा पद्धतीचं जर असेल तर निश्चितच जे रिपीट म्हणजे जिल्हा कोर्ट त्याच्यानंतर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हा जो काही प्रोसेस आणि वेळ किंवा म्हणजे आपल्या उत्कर्षासाठी जे काही काम किंवा वेळ आपण घालवू तो आपण लोक न्यायालयामध्ये जर निर्णय घेतला तर कायमस्वरूपी तिथे त्याचं निर्गत लागून आपण आपलं लाईफ चांगल्या पद्धतीने जगू शकतो. आता जसं 3 मार्चला हे राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच अशा लोक अदालती झाल्या किंवा जिल्हा पातळीवरती देखील तालुका पातळीवरती देखील लोक न्यायालय भरवली गेली. आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना या पद्धतीचा जो काही फायदा मिळालेला आहे तुमचा फीडबॅक काय आहे, कसा त्यांचा त्यांच्या प्रतिक्रिया? यामध्ये आत्तापर्यंत दरवर्षीची जर आकडेवारी पाहिली असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक न्यायालयाबद्दल जनतेमध्ये एक चांगला अवेअरनेस आहे, म्हणजे त्यांना त्याची चांगली जाण आहे, चांगला प्रचार आणि प्रसार होत आहे. आणि विशेषतः म्हणजे सिंधुदुर्गचे स्थानिक लोक आणि काही लोक त्यांचे कुटुंबीय आहेत ते काही मुंबईला किंवा पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये कामधंद्यानिमित्त आहेत, तर त्यांना देखील
ज्या त्या गोष्टीचा अवेअरनेस असल्यामुळं जेव्हा जेव्हा लोक न्यायालय आहे असं जेव्हा त्यांना समजून येतं तर तेव्हा ते स्वतःहून त्यामध्ये भाग घेतात. न्यायालयांमध्ये जाऊन आपण तुम्ही सुद्धा जर कोणाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर आपण कोणत्याही न्यायालयामध्ये जाऊन किंवा आपल्या वकिलांमार्फत तुम्ही एक साधी कुर्सी देचा तर तुम्ही लेखी निवेदन करू शकता की आमचं प्रकरण लोक न्यायालयात ठेवण्यात यावे. त्याला कोणत्याही प्रकारचे स्टॅम्प सुद्धा लागत नाही आणि तुम्ही जेव्हा कुर्सी देता तेव्हा ते प्रकरण जर तडजोडपात्र स्वरूपाचं असेल ते ठेवलं जातं. तर तडजोडपात्र स्वरूपाचं प्रकरण म्हणजे काय? तर सर्व प्रकारची दिवाणी प्रकरणं जी आहेत ती तडजोडपात्र स्वरूपाची आहेत. म्हणजे ज्यांना आपण रेग्युलर सिव्हिल सूट म्हणतो, स्पेशल सिव्हिल सूट म्हणतो किंवा आपण पोडगीची जी प्रकरणं आहेत जसं की तडजोडपात्र स्वरूपाची आहेत. आणि फौजदारी प्रकरणांमध्ये गंभीर गुन्ह्याचे प्रकरणं आहेत तर त्यांना ह्या गोष्टीची परवानगी नाही तडजोडीची. तर ज्या गुन्ह्यांना कमी शिक्षा आहे असे गुन्हे म्हणजे कोणते की किरकोळ मारहाण झालेली आहे अशा प्रकारचे गुन्हे असतात तर त्यामध्ये तडजोडीला परवानगी असल्यामुळे ते ठेवता येतात. चेकच्या केसेस असतात आपल्या म्हणजे चलन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 केसेस आहेत. तुमचे बँकांमधले जे खटले असतात ते ठेवता येतात. अशा पद्धतीची कौटुंबिक वादाची आणि हिंसाचाराची प्रकरणं आहेत ती पण ठेवता येतात आपल्याला. तर ही सर्व प्रकरणं ठेवता येतात. आणि आमचा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की ज्यांनी विशेषतः कौटुंबिक खटल्यांमध्ये मॅडम की त्यामध्ये पती पत्नीमधील जे वादाचे आहेत प्रकरणं तर त्यामध्ये खूप आम्हाला समाधानकारक असं वाटलेलं आहे. कारण तिथे ना त्यांना एक चर्चेसाठी एक कॉमन एक व्यासपीठ मिळतंय आणि तिथे ते चर्चा म्हणजे विशेषतः त्यांच्यामध्ये प्रश्न असा असतो की कोणी कोणाशी बोलायचं आणि कुठे बोलायचं. तर ते बेसिक ती अडचण संपून जाते आणि ते एकत्र येतात आणि काही ना काहीतरी चर्चेला तोंड फुटतं आणि मग त्यातून खूप सारे असे समेट होऊन असे जे जोडपे आहेत किंवा ते असं आनंदाने एकत्र नांदायला गेलेले आहेत आणि मुलांचंही भवितव्य त्यामुळे सुरक्षित झालेलं आहे असे आनंदाचे प्रसंग आम्ही लोक न्यायालयामध्ये खूप बघितलेले आहेत. तर शिवाय वाटपाचे दावे असतात, बहीण भावंड असतात, दोन भाऊ असतात, बहिणी असतात, तर त्यामध्ये वाटपाच्या दाव्यांमध्ये सुद्धा हाच प्रश्न येतो. मूळ कारण वेगळंच असतं आणि काही दुसऱ्याच कारणाने वाटपाचा दावा दाखवतो असं बऱ्याचदा दिसून आलेलं आहे. तर त्या गोष्टी असतात तर त्यांचं जे वादाचं निराकरण मतभेदांचं निराकरण होऊन त्यांच्यातले वाद संपुष्टात येतात किंवा वाटपामध्ये सुद्धा समजुत्यानं वाटप करता येतं हे सगळे प्रकार आम्ही बघितलेले आहेत. तर ह्या प्रकारच्या दाव्यांमध्ये शिवाय बँकांच्याही प्रकरणांमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर ह्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की बँकांना सुद्धा ते NPA झालेल्या अकाउंटमध्ये त्यांच्या ते थकीत कर्ज प्रकरणांमध्ये वसुली चांगली होते. लोक न्यायालयामध्ये काही वेळा त्यांच्याकडून काही सवलती जाहीर केल्या जातात. पॉलिसी डिसिजन घेतलेला असतो त्यांच्या म्हणजे मुख्यालयांमध्ये तर ठराविक रकमेपर्यंत ते रिलॅक्सेशन देतात आणि हा फायदा बँकेला आणि विशेषतः त्या पक्षकाराला होतो की ज्याची एक रकमी ते भरण्याची क्षमता नसते आणि व्याज असं वर्षानुवर्ष वाढत गेलेलं असतं. शिवाय ते व्याजाचे टप्पे म्हणजे देय रकमेचे टप्प्यानुसार ते करार वगैरे केला जातो. म्हणजे तुम्हाला लोक न्यायालयामध्ये तडजोड केली तर पूर्ण रक्कम भरावी लागणार अशीही ना काही वेळेला लोक येत नाहीत. खरं तर तुम्ही तिथे आलात तर तुम्हाला त्या चर्चेला म्हणजे वाव मिळतो आणि अशा टप्प्यांमध्ये ती वसुलीची जी आहे तर तो करार आहे तो फायनल करता येतो आणि त्याला न्यायालयाचा शिक्का मिळतो. त्यामुळे तुम्हाला ना दोन्ही पक्ष पार्टींवर तो बंधनकारक राहतो आणि त्याचं पुढे त्याचं रूपांतर चांगल्या प्रकारे होतो आणि पक्षकाराला ते शक्य होतं 2-3 टप्प्यांमध्ये ते पैसे भरणं. तर यामध्ये मॅडम ह्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारचा चांगला प्रतिसाद आम्हाला सिंधुदुर्गमध्ये आता वाढता प्रतिसाद ह्यामध्ये दिसून येतो. एकूणच मॅडम आता राष्ट्रीय लोक अदालत 3 मार्चला आहे. जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यांसाठी न्याय, मग अशा न्याय मागण्यासाठी जी लोक आपल्या जिल्ह्यातली उत्सुक आहेत अशा सर्वातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत जर हे जायचं असेल की बाबा इथे जायचं आणि आपल्याला न्याय आपला मिळून घ्यायचं त्याच्यासाठीची तयारी कशी आहे? कारण सर्वसामान्य जनतेपर्यंत हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांना माहीत होणार नाही आणि ते याच्यासाठी पुढे येणार नाही. बरोबर. आपला आणि जिल्हा ग्रामीण भागात वसलेला आहे कशा पद्धतीने तयारी? आता लोक न्यायालय राष्ट्रीय लोक न्यायालयाची तयारी करताना आम्ही पहिल्यांदा काय करतो की संपूर्ण जिल्ह्यातले जे सर्व न्यायिक अधिकारी आहेत तर त्यांच्याबरोबर आम्ही बैठक आयोजित करतो आणि जे धोरणात्मक निर्णय घेतलेले असतात म्हणजे की कोणत्या प्रकरणाचे खटले कोणत्या प्रकारचे खटले आणि प्रकरणं ठेवायची आहेत तर त्याच्याबद्दल आम्ही दर प्रत्येक दिवशी काम करताना न्यायिक अधिकाऱ्यांनी त्या दिवशीच्या फलकावरचे जी काही प्रकरणं तडजोडपात्र स्वरूपाची असतील ती निवडायची आहेत आणि अशी दर दिवसाची प्रकरणं आम्ही गेले 1.5 महिन्यापासून निवडतो आहोत आणि ती सर्व प्रकरणं आम्ही लोक न्यायालयात ठेवतो आणि त्याच्या नोटीस इश्यू केल्या जातात. हा झाला आमच्या डायसवरचे न्यायिक अधिकारी दैनंदिन कामकाजामध्ये करतात तो भाग झाला.
परंतु लोकांना लोक न्यायालय म्हणजे काय आहे हे माहिती होण्यासाठी आम्ही सर्व स्तरावरती लोक न्यायालयाचं जे माहितीपत्रक आहे तर ते वाटण्याचं आम्ही हे करतोय, म्हणजे वाटप सुरू आहे मोठ्या प्रमाणात. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाची मदत घेतो आहोत, जे आपले डेप्युटी सीईओ जे आहेत, तर डेप्युटी सीईओ आहेत, तर त्यांच्यातर्फे ग्रामपंचायती आणि ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून, तर त्यांना हे सर्वसामान्य जनतेमध्ये हे माहितीपत्रक पोहोचवा किंवा लोक न्यायालय 3 तारखेला आहे हा अवेअरनेसही पोहोचवा. लोक न्यायालयाचे फायदे आहेत तर ते सांगणारं दुसरं एक आम्ही पत्रक तयार केलेलं आहे. तर असं हे सर्व पत्रक आम्ही सर्वसामान्यांना पोहोचण्यासाठी त्यांना आम्ही असं आवाहन केलेलं आहे मॅडम. जवळजवळ सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नोटीस बोर्डवरती आम्ही हे सर्व डिस्प्ले करतोय, तारीखही आम्ही त्याची प्रसिद्ध करतोय की 3 मार्चला राष्ट्रीय लोक अदालत आहे. माहितीपत्रक त्यासोबत जोडतोय की ही लोक न्यायालयाचे हे फायदे आहेत. आणि शिवाय अजून एक आम्ही माहितीपत्रक तयार केलेलं आहे शॉर्ट स्वरूपामध्ये, की त्यामध्ये तुम्हाला जर आता एखादी जर प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला लाभ घ्यायचा असेल तर त्यांना काय केलं पाहिजे, तर त्या मार्गदर्शन त्यांना व्हावं म्हणून एक स्वतंत्र पत्रक तयार केले. तर हे आम्ही सूचना फलकांवर सगळीकडे लावतो आहोत. सर्व बस स्टँड, रेल्वे स्टेशन्स, तहसीलदार कार्यालय आणि सर्व बँका या ठिकाणी देखील आम्ही हे माहितीपत्रक पोहोच केलेली आहेत, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला ही माहिती पोहोचवायची आहे की त्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी. आणि मुख्य म्हणजे यामधला भाग असा आहे की पक्षकारांना वादपूर्व प्रकरणांची काही कल्पना नाही. सगळ्यांना असं वाटतं की बाबा ठीक आहे की न्यायालयात असलेलं प्रकरण आहे त्याच्यात लाभ घेत आहे, पण वादपूर्व प्रकरण म्हणजे काय ते थोडक्यात सांगते. वादपूर्व प्रकरण म्हणजे समजा तुमचं आणि एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या गटाचं कुठे जर काही वादाचा विषय असेल आणि त्यात आता तोडजोड होण्यासारखी आहे किंवा करून घेणं आवश्यक आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा देखील व्यक्ती आणि संस्था आमच्याकडे थेटपणे येऊ शकतात, म्हणजे बँका, फायनान्स कंपन्या किंवा व्यक्ती सुद्धा स्वतंत्रपणे ते इथे येऊ शकतात आणि ते आपला वादविषय थोडक्यात एक अर्ज स्वरूपात आम्हाला देऊ शकतात. आणि त्याच्यासोबत आमच्या इथून मग आम्ही त्यांना लोक न्यायालयाची नोटीस अपोजिट पार्टीला म्हणजे विरुद्ध पक्षाला पाठवतो. अजून ह्या प्रकरणाला नोंदणी झालेली नसते त्यामुळे ते वादपूर्व प्रकरण म्हणून नोंदवलं जातं. आणि त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला इथे नोंदवताना प्रकरण तर कोर्ट फी तर लागतच नाही, कारण तुम्ही लोक न्यायालयासाठी नोंदवत असता आणि मग तुम्हाला वाद म्हणजे कोर्टामध्ये प्रकरण तयार होण्यापूर्वीच तडजोडीची आणि चर्चेची संधी न्यायालय उपलब्ध करून देतं. आणि आम्ही स्वतः न्यायाधीश त्यामध्ये भाग घेत असतो आणि ती प्रक्रिया अगदी पूर्णतः कायदेशीर असते. म्हणजे जसं तुम्हाला पूर्ण प्रकरण चालवून जो निकाल मिळतो त्या निकाला इतकीच त्याचं महत्व लोक न्यायालयामध्ये झालेल्या वादपूर्व प्रकरणातील तडजोडीला पण आहे आणि त्याला देखील पुढे अंमलबजावणीची सर्व तितकीच त्याचीच म्हणजे दोघांची समसमान किंमत आहे. म्हणजे न्यायालयाचा निकालच आहे तो, तर वादपूर्व प्रकरणामध्ये सुद्धा मी आवाहन करते की अशा प्रकारचे जे काही तुमचे वादविषय असतील तर ते कृपया तुम्ही प्राधिकरणाकडे आणावे किंवा ज्या त्या तुमच्या तालुका न्यायालयांमध्ये न्यावेत आणि त्याला काहीही तुमचा खर्चही नाही आणि तुम्ही ह्या वादाचं तुम्ही निराकरण करू शकता योग्यरीत्या. बरोबर, खूपच चांगलं आहे. म्हणजे वादपूर्व प्रकरण सुद्धा जर इथे तडजोडीने जर मिटू शकत असतील तर पुढे केस दाखल करणं किंवा हे विषयच येणार नाही. बरोबर. आणि जसं आता सांगितलं की ह्या लोक अदालतीच्यासाठी जी काही पूर्वतयारी सुरू आहे ती खूप जोरात सुरू आहे. एक काळ असा होता कोविडच्या काळामध्ये संपूर्ण जग थांबलेलं. बरोबर. दुर्दैवाने आपली न्यायालय सुद्धा त्यावेळेस बंद होती. जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण कामकाज हे ठप्प झालेलं होतं. आता पुन्हा गेला वर्षभर ते आता धावायला लागलेले आहेत लोक पुन्हा पहिल्याप्रमाणे. आता वर्षभरामध्ये आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा जो काही आलेख आहे तो कशा पद्धतीचा आहे काय सांगता? बरोबर मॅडम, आपलं जे आत्ताचं जे निरीक्षण आहे ते अतिशय योग्य आहे की कोविडमध्ये सर्वच म्हणजे मानवी जीवनालाच एक खिळ बसल्यासारखी झाली होती, तर त्याचा परिणाम न्यायालयीन प्रकरणांवरही झाला होता. तर या वर्षभरामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की जी काही 4 लोक न्यायालय मागची जी झाली तर त्यामध्ये बघितलं तर हा आलेख अगदी अत्यंत समाधानकारक आणि चढत्या स्वरूपातलाच आहे. प्रत्येक वेळी लोक न्यायालयामध्ये तडजोड होणाऱ्या प्रकरणांची संख्या अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा आपला तसा पाहायला गेला तर थोडासा छोटा जिल्हा आहे आणि तो सुद्धा म्हणजे असा थोडा दुर्गम स्वरूपाचा म्हणता येईल की काही भाग डोंगराळ स्वरूपाचा खूप सारा आहे. असं त्याचं जे भौगोलिक रचना आहे ती थोडीशी पक्षकारांना म्हणजे प्रवासासाठी वगैरे तशी तितकी हे नाही आपण म्हणजे सुरळीत नाही. तर अशा पार्श्वभूमीवरती पूर्वी फार खटले कमी प्रमाणामध्ये निकाल होत होते लोक न्यायालयामध्ये आणि आत्ता मात्र लोकांमध्ये खरोखर याचा प्रचार आणि प्रसार आणि याची माहिती योग्यरीत्या पोहोचली असेल आणि आता लोक कोविडमधूनही लोक त्यातून बाहेर पडलेले आहेत कोविडच्या त्या धक्क्यातून. तर आता या वर्षा म्हणजे आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की मागच्या चारीमध्ये अगदी
जी पहिल्यांदा प्रकरण होत होती त्याच्या दुप्पट पेक्षा जास्त आणि ज्या रकमांची तडजोड होत होती ती समजा की पहिल्या प्रकरणामध्ये आमच्याकडे 25 कोटी एवढ्या रकमेची तडजोड झाली होती पहिल्या लोक न्यायालयामध्ये, पण दुसऱ्या लोक न्यायालयामध्ये त्याच्या दुप्पट पेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ 3 कोटीची तडजोड झाली. त्यानंतर मागच्या लोक न्यायालयामध्ये जवळजवळ 24 कोटी रकमाची तडजोड झाली. हे संपूर्ण मिळून सांगते मी पूर्ण जिल्ह्यातलं आहे, पण आकडेवारी पण तशीच आहे की प्रलंबित प्रकरणांमध्ये समाधानकारकरित्या लोक त्याचा लाभ घेत असल्यामुळे ती प्रकरणं निकाली झालेली आहेत. त्यानंतर वादपूर्व प्रकरणांची तर संख्या प्रलंबित प्रकरणांपेक्षा जास्त आहे. तर मी असं आवाहन करेन की या पद्धतीचं जे तुमचे काही वादाचे विषय असतील तर त्याचं जरूर निराकरण करून घ्या. आणि 3 मार्चला लोक अदालत आहे आणि संपूर्ण तालुक्यात आहे, ते संध्याकाळी पूर्ण दिवसभरासाठी ते कामकाज सुरू राहतं त्या दिवशी. तर आपण आपल्या सोयीनं आपण अप्रोच होऊ शकता आणि त्याचा हे करू शकता, लाभ घेऊ शकता. नक्कीच, एकूणच सर्वांसाठी न्याय या ब्रीदवाक्यावरती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मॅडम थँक्यू.